अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी रेड केल्याच्या दुसऱ्या दिवशी एक्साईजने रेड केली आणि तरी तिथे मुद्देमाल सापडला. याचा अर्थ कुठेतरी 100% हँड इन ग्लोव अशा प्रकारचा हा कारभार त्या ठिकाणी चाललेला होता. अनेक गोष्टी या ठिकाणी संशयास्पद आहेत. जागा मालक जे आहे त्यांचा काही सहभाग आहे का हेही तपासावं लागेल, कारण इतक्या मोठ्या रेंटवर ती जागा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे याचा अर्थ त्यांना हे माहिती होतं की इथे अवैध धंदे चालतात. आणि म्हणून या प्रकरणामध्ये साधारणपणे आपण सभागृहामध्ये कोणाला सस्पेंड करत नाही, परंतु या प्रकरणात ऑलरेडी डिफॉल्ट रिपोर्ट हा आमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांचा जो गुन्हा आहे किंवा यांनी जे केलेलं कार्य आहे त्या संदर्भात स्पष्ट नमूद केलेलं असल्यामुळे अध्यक्ष महोदय याची चौकशी झालेली असल्यामुळे सदरहू हे जे काही PI आहेत वासुदेव मोरे यांना निलंबित केलं जाईल आणि सन्माननीय सदस्यांनी जी काही तक्रार या ठिकाणी मांडलेली आहे त्यानुसार हे जे काही DYSP आहेत त्यांना अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल. होय अध्यक्ष महोदय, जिथे जिथे असं घडेल आणि रिपोर्ट येईल तिथे अशीच कारवाई. आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण या PI हिबारे आणि अशा प्रकारचे हे जे व्यवसाय चाललेत ज्या ठिकाणी प्रत्येक बीट जमादार गावामध्ये हे जे धंदे करतात आणि यांना सपोर्ट करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे आणि याचा आता ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कारवाई करणं हे योग्य होणार नाही. तथापि माननीय सन्माननीय सदस्यांनी गंभीर विषय मांडलाय. यापूर्वी सभागृहात वारंवार हा विषय ते मांडत आलेले आहेत, त्यामुळे त्याचं गांभीर्य आहेच आणि म्हणून या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक यांना सांगण्यात येईल आणि या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करायला आम्ही निर्देश देऊ. जे दारूसाठी पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी अवैध धंदे करतात त्यांना आळा बसेल का, हे माझी विनंती आहे. या संदर्भात निश्चित निर्देश दिले जातील आणि कडक कारवाई करून जे काही बॉर्डरवरनं अशा प्रकारे अवैध दारू येत असेल तिथे रेड्स करण्याचे देखील आदेश दिले जातात.